तो आपका आवाज आय डोंट थिंक माझा आवाज येईल ना येईल आज, कारण की आज गाडीच तशी आहे ना आपल्याकडे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल. आता माझा आवाज येईल की नाही मला शक्यता आहे, कारण की आता जी मी मशीन चालवतो आहे ती म्हणजे आवाज तर ऐकला तुम्ही ऐकलं, मशीन म्हणजे दुसरी कुठली नाही तर कावासाकी झेन 900 आहे. सो हिच्यात जो एक्झॉस्ट लावला आहे तो म्हणजे तोडच आहे यार, म्हणजे काय बोलू शकत नाही याबद्दल. तुम्हाला आवाज येतच असेल. आणि याची स्पेशालिटी म्हणजे एकच आहे की चालू नॉर्मल गाड्यांसारखे होते, सगळं नॉर्मल गाड्यांसारखं आहे. रिॲक्शन बघताय पब्लिक? सगळं नॉर्मल आहे, फक्त ही 3000 RPM वरती गेली की अशी तोड पळते कुत्र्यासारखी, कोणाकडून कंट्रोल होणं मुश्किलच आहे. सो आता वाजले जवळजवळ, पुढे गेलाय आता या गुफेत आवाज ऐकत आहे काय सेक्सी आवाज येणार याचा. हुई ना बात. ओके, जसं बोललो होतो आता चाललो आहे ते म्हणजे वाशीला. आम्ही वाशीला पण का चाललं ते एक मोठं सरप्राईज आहे त्याच्यासाठी. पब्लिक अरे काय बोलू नक्की, व्हिडिओ कसली बनू, वाशीला जाण्याची बनू का पब्लिक रिॲक्शन बनू, काय तोड पब्लिक रिॲक्शन आहे हिला. टायर स्किड होते, डेंजर वाला टायर स्किड होते याचा, जरा शिस्तीतच चालवू. पब्लिक रिॲक्शन फक्त तेच, बाकी काय नको. आता जरा बोलून घेऊ काय जाम आवाज येतो, म्हणजे हात अक्षरशः कापता ते बघितलं, थरथर ते एवढी पॉवरफुल मशीन आहे ही. आणि पब्लिक रिॲक्शन तर काय बोलूया गाडीचं, हय हय धगधग 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 अजूनसुद्धा होतं. जरा वॉश करून घेतली होते, जरा अजून क्लीन नाही आहे गाडी. नाही नाही बोललं नाही, फक्त पब्लिक रिॲक्शन. 900 आहे काय गाडी दिसते ना यार ती सेक्सी, ती दिसायला सेक्सी आणि ही आवाजाला सेक्सी. सेक्सी म्हणजे तोडच आहे. स्टॉक बघताय दाखवतो मी नंतर पूर्ण गाडी उतरल्यावरती. चल जो मागेच आहे मी. ओके, सो इकडून आता जायचं आहे ते डायरेक्ट पाम बीचवरती. फर्स्ट टाईम चालू होतं, फर्स्ट टाईम लाईफमध्ये एवढी पॉवरफुल मशीन मी. नको मला हाय RPM चालवायलाच नको आहे, कारण की ॲक्च्युली टू बी फ्रँकली ना मी जास्तीत जास्त ना 150, 200, 250 एटलीस्ट 350 गाड्या चालवल्या आहेत. 900 फर्स्ट टाईम घेतली आणि फर्स्ट टाईम घेतली ती म्हणजे तोडच आहे. म्हणून मी ना 55 स्पीड किती असतो स्पीडवर मॅटर नाही करत, RPM मॅटर करतो. बघते पब्लिक रिॲक्शन.
हॉर्न कशाला दिलं, हॉर्नचं काय गरज आहे? हॉर्न लाईक लाईक हे बघा ना, हॉर्नचा आवाज आणि एक्झॉस्टचा आवाज, काय काय गरज काय हॉर्न दिला या गाडीला? लोक म्हणतात हाय सी सीच्या गाड्या ह्या कम्फर्टेबल नसतात लॉंग रूटसाठी, पण मला तर अजून सुद्धा ना, मी जेवढ्या मुद्दाहून जेवढ्या खड्ड्यातून आहे ना, सगळ्या खड्ड्यातून टाकतोय गाडी त्याचे सस्पेन्शन चेक करायला. एवढं पण फील होत नाही हॉर्नेटवर, पण ठीक आहे हॉर्नेटला कुठे कम्पेअर करते एजशी चायला, ही दहा हॉर्नेट घेईल तेव्हा ही एक गाडी येईल. आता सुपर बाईक्सवाल्यांना तर ह्या गाडीबद्दल स्पेशली काय सांगायला नकोच, की काय इंजिन आहे याचं, काय मशीन आहे ही पॉवरफुल. पण फर्स्ट टाईम चालवल्यावर जो एक्सपिरियन्स येतो आहे ना, कॉन घेणं ते शी यार, मला असं वाटतं ना इथे कॅमेरा लावला पाहिजे, काय पब्लिक रिॲक्शन देते, डेंजरवाली. मी थॉट काय गिअर चालवलं, आता मी पण फक्त हेल्मेटच कॅरी केलं, कारण मला एवढं पण एवढी आयडिया नव्हती की 900 मशीन आहे ते एवढी पॉवरफुल असेल एवढी, म्हणजे जरा जास्त इमॅजिन केलं जे नेक्स्ट लेवल आहे. कारण सागर आधी बोलायचा की 3000-2000 वरती गेला, 3000 वरती ॲक्च्युली गेल्यावरती डायरेक्ट ती गाडी डे होते, आउट ऑफ कंट्रोल जाते. ए यार ट्रॅफिक नको यार, बाकी काय पण चालेल, आणि या गाडीवरती बिलकुल नको आता मला, कारण हीट मारेल आता ही. कसं सागर जाम पुढे गेलेला दिसतो आहे, कारण सागरच्या गाडीचा पण आवाज येत नाही मला आता तो आहे. ॲक्च्युली मी पण लहानपणी ना अशा गाड्या बघून ना जाम खुश व्हायचे मला, बघतोय अरे घे. अँड इथे ट्रॅफिक त्या टायमाला असणारच, काय बोलणार ट्रॅफिकबद्दल तरी. मला ना हॉर्नेट चालवायची सवय आहे गॅबमधून, म्हणून भीती वाटते. पण ॲक्च्युली माझी एक चांगली सवय काय, की मी ना एखादी गाडी एक 10-1 किलोमीटर चालवली ना, 10 पण नाही 5 किलोमीटर ती चालवली ना, तरी मला ती हातात बसते. ते 4:40 झाले कचकचीत, ॲव्हरेज बघितले तर 17 दाखवत आहेत. 17 ॲव्हरेज म्हणजे काय झालं, माझी गाडी हॉर्नेट 45 ॲव्हरेज देते आणि मी 17 नॉईस ना नॉईस. ओपी तरी काहीच नाही दिला मी, ही अजून तोडे अजून तोडे आवाज येतात. सो आता जस्ट आपण जो ब्रिज चढला ना, तो आता वाशीचा ब्रिज होता, वाशीचा ब्रिज उतरून आपण प्रॉपर वाशीमध्ये आलो आहे, आणि आपला डेस्टिनेशन आहे ते म्हणजे पाम बीच. त्याचीच गाडी आहे, तोच मजा घेतो काय गाडीची. गाडी पळवायला एवढा प्रॉब्लेम नाही, पळवायला काही गाडी बनली असते भाई पळवायला. ओके सो सिरियसली सांगायला गेलो ना, यार या गाडीवर ना कंट्रोल मेन म्हणजे कंट्रोल, कंट्रोल असेल ना तुम्ही इझिली पळवू शकता ही गाडी किती पण. आता त्याचं आहे ना भाई त्याला सवय, तो जवळजवळ नाही ना म्हणतात 2.5 वर्ष तरी झाली, 3 वर्ष तरी झाली असतील की सुपर बाईक चालवत होतो, म्हणून त्याला तेवढा त्याचा कंट्रोल आहे. आणि मी 150-160 जशी चालवणारा पोरगा, माझा कसला आला आहे कंट्रोल एवढा. पण मी बोललेलो रिमेंबर करा की मी गाडी एखादी गाडी 5-10 किलोमीटर चालवली तर मला लगेच त्या गाडीचं सगळं थोडंफार नॉलेज येतं, अंदाज येतो की गाडीला किती पिकअप आहे, गाडी कसे काय, किती पळवली पाहिजे, किती आपला कंट्रोल आहे. थोडे थोडे भाई येडी येडी थोडी दिवस एवढा सूट करून कसं साईडनी निघतोय तू, थोड आहे रे. पण भाई हे जाव हे ह्याच्यावर गेली ना की हे डायरेक्ट मी 2 वरती खाली शिफ्ट होते, दोनच आहेत ना रे ह्याच्यामध्ये, एक दिल्लीमध्ये आणि इकडे ना.
कोलकात्याला नाही घेते ना व्हाईट मध्ये अशा दोनच आहेत ना व्हाईट मध्ये गाडी प्रॉपर दाखवतो काय होती नक्की मशीन काय तोड आहे काय कुंकार आहे आज तो प्रोजेक्टर SC चा धग 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 गाडी बघा यार काय लुक आहे गाडीचा काय लुक आहे एक नंबर कवासाकी TNRR वाईड ॲडिशन आहे वाईड ॲडिशन अशी कंपनी थ्रू नाही आहेत ॲक्च्युली त्याचं पण इंट्रो मी देतोच कारण की त्याचं पण एक यूट्यूब चॅनल आहे तर नाव म्हणजे हे तुम्ही इथं बघू शकता सागर मोरे व्लॉग नक्की चेकआउट करा सगळ्या सुपरबाईकच्या व्हिडिओ असतात त्याच्या हो भाई इथे पण ऑलरेडी आहे रे Z800 वाटतं भेटूया आपण आले कसं तुमच्या बाईक पण ऍक्सिडेंट असं